नमस्कार मंडळी मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडले मंडळी दगडाचं स्थान आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही अश्मयुगीन काळापासून माणसाचा संबंध दगडाबरोबर आहे म्हणजे माणसांनी दगडाचे इतके वापर केलेत की के आता नवीन काय असा प्रश्न पडावा अजंठा वेरूळमध्ये दगड करून मूर्त्यांचंच नव्हे तर देऊळसुद्धा सुद्धा बनवलेलं आहे दगडाचा देवपणाशी जितका संबंध आहे तितका आणखीन कशाचाच नसावा इतका दगड हा आपल्या धार्मिकतेचा अविभाज्य भाग आहे दगडात देवपण शोधणारी माणसं आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आढळत असतात अशीच एक व्यक्ती कोकणात आहे जिने दगडातून एक वेगळीच कला घडवली साध्या सुध्या दगडांना असं काही रचलं की दगड अनेकांच्या घरातील कुतूहलाचा आणि आदराचा विषय ठरला ही व्यक्ती नेमकी कोण ती काय करते ते पाहिलं की तुम्हाला लक्षात येईलच पण आधी पाहूया त्यांच्या या कामाबद्दल पाहूया त्यांची एवी झालं ना आश्चर्यचकित वेगवेगळ्या दगडांमध्ये आकार शोधून त्यांना नवा आकार मिळवून देणारा या कोकणातील कलाकार आहेत रुतिका पालकर स्वागत करूया आपल्या या जबरदस्त अवलिया स्वागत ऋतिका सिंधुदुर्गातील कुडाळच्या शिक्षण आय टीमध्ये झालेलं खरं तर आय टीतील माणसं कॉर्पोरेट जगात आय टीत राहतात <laughs> पण ऋतिकाजी मात्र आपल्या गावच्या मातेतील दगडांना याच कॉर्पोरेट जगाच्या भिंतीवर सजवण्यात व्यग्र आहेत ऋतिका मला सांग की या कलेकडे कशी वळलीस आणि मुळात स्टोन आणि पेबल आर्ट म्हणजे नक्की काय ओके स्टोन आणि पेबल आर्ट म्हणजे आता जी मी कन्सेप्ट आणली आहे स्टोन आणि पेबल आर्ट हे आपण त्याची व्याख्या अशी नाही सांगू शकत हे ऍक्च्युली मी एक आयडिया आहे वेगळी कल्पना आहे त्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला जे नेचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड मिळतात नॅचरली त्याच्यात कुठेही कार्विंग नाही आपण त्याला कुठेही बाधा आणत नाही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्विंग नाही कुठल्याही प्रकारचं कलरिंग करत नाही जे नेचरमध्ये आपल्याला दगड मिळतात ते फक्त कलेक्ट करणं त्याला व्यवस्थित क्लीन करणं आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने मांडणी करणं म्हणजे आपल्याला समजा गणपतीची थीम बनवायची असेल किंवा कृष्णाची थीम बनवायची असेल साधारण आपल्याला माहिती असतं की गणपती कसं दिसतो किंवा कृष्ण कसा असू शकतो मग त्यानुसार फक्त ते दगड आपल्याला तसे अरेंज करणे आणि एखादी थी थीम तयार करणे हे झालं मी ही माझी व्याख्या स्टोन अँड पेबल आर्टची यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉपर आपण शिक्षण म्हणतो ना आपण म्हणू शकतो की कॅनवासवर पेंटिंग करणारे एक्सप्लेन करू शकतात तसं एक्सप्लेनेशन इथे मी नाही देऊ शकत पण हे माझ्या दृष्टीने स्टोन अँड पेबल आर्ट असं आहे पण ही कल्पना सुचली कशी मुळात की असं काहीतरी असं काहीतरी ऍक्च्युली माझे वडील काष्टशिल्पकार आहेत त्याच्यामुळे लहानपणापासून अशी एक सवय होती बर की त्यांच्या बरोबर काष्टशिल्प शोधण्यासाठी आम्ही नदी किनारी किंवा समुद्रकिनारी फिरायचो आता नदी किनारी समुद्रकिनारी वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आपल्याला भेटतात कोकणात स्पेशली नद्यांचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते जे स्टोन्स आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आकार नॅचरली आलेले आहेत मग असे दगड कलेक्ट करण्याची आवड तेव्हापासूनच होती आणि त्याच्यानंतर मी बीएससी केला ऍक्च्युली माझं शिक्षण बीएससी आय टी आहे त्याच्यानंतर मी वेब डेव्हलपमेंटसाठी कोर्स केला आणि पुण्यात कोर्स केल्यानंतर मी काही महिने घरी होते ॲज अ म्हणजे जॉबच्या सर्चमध्ये आणि स्वतःच काहीतरी वेबसाईट डेव्हलपमेंट करणं ह्या दृष्टीने मी काही महिने घरात होते आणि त्यावेळेला एक हॉबी म्हणून मी जे दगड कलेक्ट केले होते त्याची एक थीम बनवून मी स्वतः घरात ठेवण्यासाठी म्हणून ते बनवलेलं हो आमच्याकडे गेस्ट आलेले तर त्यांनी ते बघितलं आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली आणि मला त्यांनी असं विचारलं की मला हे विकत पाहिजे म्हटलं सर विकत करण्यासाठी मी हे केलंच नाही जस्ट हॉबी म्हणून आणि मला वडिलांचा सपोर्ट असल्यामुळे मी हे जस्ट केलं तर नाही म्हणाले ह्याला किंमत आहे आणि मला हे विकत पाहिजे मग तिथून एक क्लिक असं झालं की अरे आपण केलेला कोणाला तरी आवडतंय आणि तो व्यक्ती त्याच्यासाठी पैसे खर्च करायला तयार आहे इथे कुठेतरी आपली प्रोग्रेस होऊ शकते हे त्यावेळेला क्लिक झालं आणि त्याच्यानंतर मी हळूहळू छोटे छोटे पीस वेगवेगळ्या कलाकृती बनवायला सुरुवात केली अशा प्रकारे ह्या कलेला सुरुवात झाली हृदिका मला सांग एखादी कलाकृती बनवायची असेल तर दगड शोधावं लागतो की असं होतं की आधी तू कलाकृती डोक्यात असतेस तसं दगड शोधतेस की दगड शोधल्यानंतर कलाकृती डोक्यात येते असं काय म्हणजे प्रोसेस काय ह्या प्रोसेसमध्ये दोन्ही होतं म्हणजे एकतर मला फिक्स असतं की मला ही कलाकृती बनवायची आहे म्हणजे समजा गणपती बनवायचा असेल तर त्यानुसार मी वेगवेगळ्या आकाराचे त्याला लागणारे असे दगड शोधते किंवा मग एखादा दगड असा दिसतो की अरे हां या एका दगडातून पूर्ण कलाकृती मी मग त्यासाठी लागणारे वेगवेगळे दगड मी शोधते असे दोन्ही प्रकार ह्या गोष्टीत होतात पण मला सांग की असं वाटलं की आपल्याला दगड मिळालाय बऱ्यापैकी तो प्रकार जमतोय थोडस घासायला काय हरकत असं कधी झालंय का कधी झालंय असं नाही झालेलं कारण मी ते करणारच नाही आपली कन्सेप्टच अशी आहे की निसर्गाने बनवलेल्या गोष्टीमध्ये कुठेही आपण इंटरफेअर करायचं नाहीये <laughs> निसर्ग जे देतोय ते फक्त आपण कलेक्ट करून त्यांना आपण नजर द्यायची आहे म्हणजे आपण त्याला मांडणी करून लोकांसमोर प्रेझेंट करायचंय त्यामुळे माझी कन्सेप्ट खूप फिक्स आहे की मी ह्या गोष्टीवर ठाम आहे की निसर्गामध्ये जे मिळालं आहे त्याच्यामध्ये कुठेही कार्विंग नाही कुठेही कलरिंग नाही कारण कसं आहे सर ही आपण जेव्हा एखादी पीस बनवतो आता एखादा जर माझा पीस बनला तर तो युनिक बनतो आणि तो युनिक बन का बनतो तर त्यामध्ये मी कुठेही कार्विंग करत नाही कुठेही त्याला कलर देत नाही आता निसर्ग असा आहे की त्यांनी प्रत्येक दगड सेपरेट बनवलेला आहे तो एक दगड दुसऱ्या दगडासारखं बनवतच नाही मग त्याने एवढा आपल्याला बेनिफिट दिले तर त्याचा उपयोग आपल्याला करायला पाहिजे अशी एक माझी कल्पना आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का हे ऋतिका तिच्या डोक्यात निसर्गाशी नातं आणि निसर्ग किती सगळ्यांचा बाप आहे हे सांगून टाकले एका वाक्यामध्ये की त्याने सगळं ठरवलेलं आहे आपण त्या ढवळ करायची नसते जेव्हा बोलण्यातून कळलेलं आहे अर्थात मी आता ढवळ करत नाही फक्त छोटासा ब्रेक घेतोय तुम्ही मात्र कुठे जाऊ नका तुमचा आवडता कार्यक्रम पाहत राहा बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडले ब्रेक नंतर मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडते आणि वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले आणि आपल्यासोबत आहेत एक वेगळी कला घेऊन आलेली आमच्या कोकणच्या चेडवा अर्थात ऋतिका मला सांग ऋतिका तू आय टी गेलंस आणि काय चाललं फालतुगिरी नशिबाने अजिबातच नाही <laughs> वेगळी वाट निवडते म्हटल्यावर थोडस असतं घरातून म्हणजे जनरली होऊ शकतं पण माझ्या नशिबाने तसं अजिबातच झालेलं नाही okay. कारण असं की पहिल्यापासूनच असं काही नव्हतं घरातून की जॉबच केला पाहिजे किंवा प्रॉपर ह्याच गोष्टीत शिक्षण घेतलं पाहिजे फ्रीडम होतं की तुला जे आवडेल ते करू शकतेस आणि दुसरी गोष्ट वडील काष्टशिल्पकार असल्यामुळे त्यांना ती आवड होती आणि त्यांना मी जेव्हा पहिला पीस बनवून दाखवला तर त्यांना ते खूप आवडलं म्हणजे कन्सेप्ट वेगळी आपण घेऊन येऊ शकतो त्याला पुढे डिमांड येऊ शकतं हे तेव्हाच लक्षात आलं त्याच्यामुळे तसा कधीच प्रश्न आला नाही आणि त्यांचा प्रचंड सपोर्ट आहे त्या दो आई वडिलांचा दोघांचा सपोर्ट असल्यामुळेच आज ही स्टेज आहे मला सांग साधारण किती वर्ष झाली हा प्रकार तुझा चालू झाला खूप कमी पिरियडमध्ये खूप जास्त रिस्पॉन्स मिळाला आहे दोन हजार अठराला माझं पहिलं एक्झिबिशन झालं म्हणजे अठराच्या आधी एक वर्षभर मी तो पहिला पीस बनवलेला हो आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळालेला मग पहिलं एक्झिबिशन भरवावं असं कधी वाटलं रिस्पॉन्स हा त्याची गोष्ट मी सांगते ऍक्च्युअली आम्ही प्रॉपर ठरवलं नव्हतं की आपण एक्झिबिशन वगैरे करायचं किंवा त्याच्याबद्दल माहितीच नव्हती कारण आर्ट रिलेटेड माझं कुठलंही शिक्षण झालेलं नाही शिक्षण माझं आय टी क्षेत्रातलं आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन किंवा तसं काही आम्हाला आयडिया नव्हती आमच्या कोकणामध्ये पोलाजी सर म्हणून आहेत तर त्यांनी एक्झिबिशन आहे दिल्लीमध्ये असं पेपरला न्यूज दिलेली आणि कलाकारांनी तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर शक्य झाले तर पार्टिसिपेट करा असा तो विषय होता मग सरांकडे आम्ही ही कन्सेप्ट घेऊन गेलो की सर असं असं आपण एक वेगळी कन्सेप्ट आहे तुम्हाला आवडली का जस्ट सांगा तर त्यांनी लगेच सांगितलं की तू दिल्लीच्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट कर सर म्हटलं एक्झिबिशन वगैरे एवढं आपण त्याच्यात प्रॉपर नाही म्हणाले तुला रिस्पॉन्स चांगला मिळेल तू एकदा ट्राय करून बघ आणि दिल्लीचं आमचं पहिलं एक्झिबिशन ग्रुप एक्झिबिशन झालं आठ कलाकार होतो आम्ही मी एकटी मुलगी बाकी सगळे जेंट्स होते रिस्पॉन्स एवढा प्रचंड चांगला मिळाला कारण कन्सेप्टच नवीन होती लोकांनी हे कधी बघितलंच नव्हतं आणि प्रत्येकजण माहिती विचारत होते अरे हे कसं केलं हे स्टोन्स कुठले आहेत हे, हे नॅचरलच आहेत का ऍक्च्युली त्यांना नॅचरल स्टोन्स आहेत हे पटत नव्हतं आपल्याला आर्टिफिशियल स्टोन्स मिळतात ना हा त्याच्यामध्ये गपलत होते की ऍक्च्युअल कसे स्टोन्स आहेत त्यामुळे आपल्याला त्याची माहिती द्यायला लागते आपण जिथे कुठे एक्झिबिशन करतो तिथे हे सांगायला लागतं अरे हे नॅचरलच स्टोन्स आहेत तिथे कुठेही कार्विंग नाही केलेलं त्याच्यामुळे ते एक पहिलं एक्झिबिशन स्मरणात राहण्यासारखं झालं पण मला सांग आता खरं म्हणजे इतकं दगड शोधणं हे इतकं शरीराला आणि मेंदूला त्रासदायक आहे Uh, किती वर्ष दगड शोधती असतो आणि किती दगड शोधले असतो आतापर्यंत uh... कारण कसं आहे नुसते काय दगड ठीक आहे oh. नुसते पांढरे दगड ठीक आहे वेगवेगळ्या कलरचे दगड शोधून मी खूपच जिक्रीचं काम <laughs> आहे का तू बाहेर उठलीस की पहिले दगड नाही हे सांगितलं तसं लहानपणापासून आवड आहे म्हणजे ऍक्च्युली वडिलांनी माझ्या नव्याण्णव मध्ये मा एक्झिबिशन केली आहेत म्हणजे त्यांचे एक्झिबिशनचे पीस रेडी असतात त्यामुळे आम्ही लहानपणापासून ह्या गोष्टी करत आलेलो आहोत फक्त ते लाकडामध्ये करायचे मी आता स्टोन मध्ये करते त्याच्यामुळे आवड तिथूनच होती असं कलेक्शन होतं थोडंफार माझ्याकडे पण जेव्हा हे लक्षात आलं की आपल्याला आहेत पुढचे पीस त्यानुसार मी कलेक्ट करत गेले पण प्रॉपर तेवढे तेवढेच मी कलेक्ट करते वारंवार घेऊन येण्यात पॉईंट नाही आहे आणि हे दगड आपले ऍक्च्युली नदी किनारचे जे काळे आपल्याला दगड दिसत आहेत काळ्या कलरचे किंवा ग्रे ग्रे कलर शेडमध्ये ते सगळे नदी दगड आहेत आणि येलोइश शेड किंवा व्हाईट त्यातल्या त्यात आपल्याला जे भेटतात ते सगळे समुद्र किनाऱ्याचे दगड आहेत त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी दगडाचं कलेक्शन कोकणात मिळतं आणि नदी किनाऱ्याच्या दगडांमध्ये अशी खासियत आहे की तुम्हाला भन्नाट वेगवेगळ्या प्रकारचे दगड मिळतात म्हणजे आपण कल्पना पण नाही करू शकत अशा प्रकारचे दगड नॅचरली मिळतात आपल्याला काहीच करायची गरज नाही कार्विंग हा वेगळा विषय झाला पण इथे आपल्याला काहीच करायची गरज नाही प्रॉपर शेप बऱ्याच वेळा दगडांमध्ये शे मिळतात आणि समुद्रकिनाऱ्याचे दगड असे आहेत की ते जास्तीत जास्त राऊंड शेपमध्ये किंवा ओवल शेपमध्ये आपल्याला मिळतात पण मग तू तुझं वास्तव्य घरात जास्त असत नदीवर पाहा किलोमीटरवर आहे समुद्र किलोमीटरला आहे आपल्याला त्याच्यामुळे जवळ आहे आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण जाऊ शकतो दिवसातून किती वेळ नदी किनारी मला सांगतो नाही नाही दिवसातून नाही जात पण आठवड्यातून एक फेरी असते कारण आपण कलेक्ट प्रॉपर विचार करूनच कलेक्ट करते किंवा तिथे जाऊन आपल्याला एखादा वेगळा दगड मिळू शकतो तसं कलेक्ट करते लोक म्हणतात का आता की लोक कुठे मासे नाही गावात माहिती आहे मुलगी आणि वडील गाडीवरून बाहेर पडले म्हणजे नदी किनारी दगड शोधायला किंवा लाकूड <laughs> शोधायलाच जात म्हणजे ती एवढंच फेमस झाली सगळं बरं मला याच्यामध्ये सोशल मीडियाचा केवढा हातभार आहे तुझ्या सगळ्या कलाकृतीला फेमस कर खूप जास्त कारण आपल्याला आता तो प्लॅटफॉर्म मिळालाय की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहचता येतं अगदी घरात बसून आपण एका फोटो किंवा व्हिडिओवर आपण एक्सप्लेन करू शकतो आपण काय करतोय ते त्यामुळे बऱ्यापैकी ह्याचा उपयोग झालाय कारण माझा आर्ट असं आहे ना सर की सांगायला लागतं लोकांना अरे हे असं असं आहे मी असे असे प्रोसेस नाही केलंय आपण पेंटिंग बघून लक्षात येतं आता फोटोमध्ये आपण जेव्हा बघतो ना तेव्हा तेवढं लक्षात येत नाही जेव्हा आपण समोरासमोर ते आर्ट बघतो ते थ्रीडी आहे ते स्टोन्स आहेत ते नॅचरलच स्टोन्स आहेत हे सगळं तिथे प्रत्यक्षात बघितल्यावर लक्षात येतं मात्र जे बाहेर आहेत त्यांना मला दाखवायचं असेल तर मी ते व्हिडिओद्वारे दाखवते वेगवेगळे अँगल घेऊन व्हिडिओ बनवते कारण की ते लक्षात यावं की कन्सेप्ट काय आहे ती युनिक आहे हे युनिक आहे हे त्यांना समजावून सांगण्यासाठी सोशल मीडिया बऱ्यापैकी उपयोगी येतं पण मग हे स्टोन पूर्ण चित्र जे काढतेस बॅकग्राऊंड काय असतं पुतो बॅकग्राऊंड ला प्लाय आहे प्लायवूड आहे वॉटरप्रूफ प्लायवूड आणि त्याच्यावर अॅक्रॅलिक कलर्स आहेत कलर कलरचं बॅकग्राऊंड आहे ही थीम अशी आहे की आता समजा आपण गणपती बनवला किंवा गावाकडच्या बायका असतील मग त्या त्या थीम नुसार त्या, 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 त्या रिलेटेड साधारण त्याला साजेचं असं सा बॅकग्राऊंड बनवणं ही okay. एक कन्सेप्ट आहे म्हणजे कसं ते उठून दिसतं आपल्याला ती थीम पटकन लक्षात येते म्हणजे कोणीही बघितलं तर पटकन त्याच्या लक्षात यायला पाहिजे अरे हा हे आहे ते आहे त्याला तिथे एक्सप्लेन करायची गरज नाही मला की थीम ही आहे थीम पटकन लक्षात यायला पाहिजे याच्यासाठी ते साजेचं बॅकग्राऊंड आहे पण आता सांग इतक्या आता लोकांपर्यंत पोहोचली असतो तर मग लोकांच्या आवडीनुसार सुद्धा बनवून देतेस की तुझी बनवली गोष्ट लोकांना घ्यावी लागते का आहेत म्हणजे मी आता एक्झिबिशन जी करते ती मी स्वतः बनवलेल्या किंवा मला जे आवडेल मला जे सुचेल अशा वेगवेगळ्या वेग थीम बनवलेल्या आहेत थी। पण समजा एखाद्याच इंटिरियर तयार आहे ऑलरेडी असे पण काही लोक आहेत की ज्यांचे ऑलरेडी इंटिरियर तयार आहेत आणि त्यांना मॅचिंग कलर थीम आणि किंवा त्यांची स्वतःची थीम असेल तर त्यानुसार मी वेगवेगळ्या थीम बनवून देते जसं मी एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करताना न्यूज चॅनल थ्रू किंवा अशा बऱ्याच माध्यमांमध्ये लोकांपर्यंत पोहोचले तसे एक मला सर भेटले की त्यांचं ऑलरेडी इंटिरियर तयार होतं okay. आणि ब्लॅक अँड व्हाईट आणि ग्रे तीन कलर मध्ये त्यांचं ऑलरेडी तयार असताना त्यांनी सांगितलं की हे तीनच कलर आपल्याला पाहिजेत आणि थीम अशी हवी की गावाकडची लोक काय काम करतात रुटीन वर्क त्यांचं कसं आहे महिला पुरुष असं असे त्यांना ते आठ पीसची सिरीज पाहिजे होती बनवून मग तसं आपण बनवून दिलेलं आहे हे दगडावून तयार केलं दग हो हो केलंय हे म्हणजे <laughs> मला काय सुचतच नाही तू काय बोलतेस ते बोलणं ठीक आहे मला वाटतं ह्या दगडाप्पा आपल्यास गप्पा अशा चालू राहतील पण छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहायला विसरू नका तुमचं आवडतं आणि वेगळा कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले <laughs> ब्रेक नंतर मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडते आणि वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडल्या आणि आपल्याकडे आहेत आजच्या पाहुण्या अर्थात दगडातून स्वतःचे एक नवीन विश्व तयार करणाऱ्या ऋतिका पालकर ऋतिका मला सांग की आपल्याकडे घासाघीस हा प्रकार असतो तर असं कधी होतं का म्हणजे तुम्ही काय दगड तर फुकट मिळतात नदीवर मिळतात समुद्र मिळतात कमी करा ना किंमत म्हणजे आपल्याकडे सवयच आहे असं कधी अनुभव आलाय का नशिबाने बार्गेनिंग हा विषय झालेला नाही पहिला एक्झिबिशन आमचं दिल्लीमध्ये झालं त्याच्यानंतर बरेच एक्झिबिशन मी सात आठ एक्झिबिशन केले ग्रुप एक्झिबिशन केली सोलो एक्झिबिशन केली दोन्ही एक्झिबिशन मध्ये बार्गेनिंग हा विषय झालेला नाही उलट मला अशी प्रतिक्रिया आली की आ, रेट खूप कमी आहेत तुमच्या कलेनुसार जरा वाढवा जास्त वाढवला की नाही आपल्याला जे योग्य वाटत ते करायचं कोकणी माणसं उत्तर लक्षात ठेवा मग मला सांग आता बऱ्याच वेळेला काय होतं की असं वाटतं की दगड मिळत नाही अर्धवट झाले सगळं आपण ठीक आहे कलर मारून करून ती आता कलाकृती पूर्ण करूया म्हणजे क्लायंटला हरकत नसेल कधी प्रयत्न झालाय का क्लायंटची मागणी असते एक तर थीमवर किंवा कलर कॉम्बिनेशन वर त्या मागणीमध्ये असं काही नसतं की कलर कलर करा किंवा त्याच्यामध्ये कार्विंग करा आणि जरी असलं तसं ते मी करणार नाही कारण माझी मूळ थीम फिक्स आहे फिक्स आहे की नो कार्विंग नो कलरिंग त्याच्यामध्ये कुठेही चेंज नाही दगडांमध्ये कुठेही चेंज नाही थीम तुम्ही चेंज करून आपण बनवून देऊ शकतो किंवा बॅकग्राऊंड आपल्याला तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हवं तर तसं बनवून देऊ शकतो पण इथे कुठेही कॉम्प्रोमाइज नाही मला सांगा आता असं आतापर्यंत किती कलाकृती का केली काय काय साधारण एक हो शंभर एक च्या कला दरम्यान कलाकृती आहेत ह्याच्यात सर कसं आहे हे मशीन प्रॉडक्ट नाही सगळं हॅन्डमेड आहे म्हणजे मी स्वतः ते बसून प्रॉपर तयार करते फक्त आपले जे बॅकग्राऊंड ची फ्रेम आहे फायबर फ्रेम तेच फक्त मी बाहेरून करून घेते बाकी कलरिंग म्हणा किंवा प्लाय प्लायला आपण प्रायमर पासून सगळं थीम पर्यंत स्वतः मी पण एक कलाकृती तयार करायला किती वेळ लागतो डिपेंड करतं की आपल्याला दगड तेवढे फास्ट मिळतात का किंवा ऑलरेडी आपल्याकडे कलेक्शन आहे का ह्याच्यावर डिपेंड करतं तसं मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते की जसा मी एक नथीचा पीस बनवलाय ऍक्च्युली त्याच्यात टोटल एकोणतीस दगड आहेत आता दागिना म्हटलं की आपल्याला कार्विंग आलंच किंवा आपण ते घडवणं हा प्रकार असतो दागिना इथे निसर्गच घडवतो आपण जस्ट मांडणी करतो मग ह्याच्यात कसं झालं की प्रॉपर माझ्या डोक्यात होतं की नथ बनवायचीच आहे आता नथ म्हटलं तर ती पारंपरिकच व्हायला पाहिजे आता नथीत बरेच प्रकार आहेत पण पूर्वीची आज जी आजी वगैरे माझी बनवायची आता मी जी नथ बनवली ती माझ्या आजीची नथ समोर ठेवूनच बनवली म्हणजे प्रॉपर तसंच पाहिजे नथीचे मोती असतात पिवळे किंवा असं लाईट शेडमध्ये आपल्याला ते समुद्रकिनारी तसे दगड मिळतात आणि जनरली समुद्रकिनारी मिळणारे जे दगड आहेत ते ओव्हल किंवा राऊंड शेप मध्ये मिळतात मग त्यामुळे ते माझ्या डोक्यात होतं की हा आपल्याला मिळणार थोडा वेट करायला पाहिजे पण ते मिळतील मग अशा प्रकारे मी ते एकोणतीस दगड कलेक्ट केलेत दोन वर्षात मला ते मिळाले साधारण मला वाटलं हा हे फिक्स्ड आहे हे बरोबर होऊ शकतं तेव्हा मी तो पीस बनवला आणि नथी मध्ये कसं आहे सर की पहिले वरचे जे सहा दगड आहेत ते एकसारखे हवे त्याच्या खालचे सहा दगड एकसारखे हवे त्याच्या खालचे दोन दगड आहेत ते एकसारखे हवे म्हणजे त्याच्यात लिमिटेशन आले की मला तशा, तशा साईजचे से दगड सेपरेट तो बंच मिळायला पाहिजे तरच ती नथ प्रॉपर दिसेल त्याच्यासाठी मी दोन वर्ष वेट केलाय दोन वर्ष बरोबर सोनार लोक आणि तू ह्याच्यामध्ये फरकच नाही <laughs> तेवढं सोन्यासारखं महत्वाचं आहे मग मला सांग माणसाचं पोर्ट्रेट करण्याचं ऍक्च्युली कर uh, मी तो एक ट्राय केलेलं आणि पोर्ट्रेट बनवायचं असं एक कन्सेप्ट होत पण ते मग कोणाचं बनवायचं असा एक विषय होता आणि फिक्स झालं की महाराजांचं शिवाजी महाराजांचं पहिलं आपण बनवायचं म्हणजे पहिली होईना कसंही पण पहिलं त्यांचंच बनवायचं असा एक कन्सेप्ट होता hmm. आणि ते मी पोर्ट्रेट टाईप बनवलं पण सर त्याच्यात कसं होतं की माझी जी कलाकृती आहेत त्या कशा आहेत की कमीत कमी दगडांमध्ये आपल्याला ते प्रॉपर शेप किंवा प्रॉपर थीम बनवायची आहे तिथे जे महाराजांचं मी बनवलं ते थोडं कोलाज टाईप मध्ये झालं म्हणजे आपण बरेचसे दगड एकत्र करून बनवणे असं असं झालं तर माझी आता एक डोक्यात असं आहे की कमीत कमी दगडांमध्ये ते दाखवता यायला पाहिजे ते कोलाज टाईप होत नाही की जन जे जनरली कोणीही बनवू शकतं असे प्रॉपर दगड आपल्याला मिळायला पाहिजेत की हा दोन तीन दगडांमध्ये काय असे ना पण ते प्रॉपर आपल्याला शेप दिसायला पाहिजे नक्की जिद्द पाहून नक्कीच होईल ते शुभेच्छा आहेतच मला सांग आता आमच्या प्रेक्षकांना जर तुझी कलाकृती घ्यायची असेल तर काय करावं लागेल त्यांना ऑनलाईन आपल्याला अवेलेबल आहेत फेसबुक इन्स्टावर आपण कॉन्टॅक्ट करू काय काय सांगायला लागेल फेसबुकवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत आपले व्हॉट्सअप आहे फेसबुक मेसेंजरला किंवा इंस्टाला आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट इव्हन ज्यांना स्वतः बघायची इच्छा आहे बघून आपल्याला घेण्याची जास्त इंटरेस्ट असेल तर डायरेक्ट एक्झिबिशन मध्ये एक्झिबिशन प्लस सेल असतं डायरेक्ट एक्झिबिशन माहिती कशी मिळणार सोशल मीडिया थ्रू हो सोशल मीडिया थ्रू हरकत हो, नाही आता कसं आहे आपल्याकडे सवय दुकान सुरू केलं ना बाजू कोण करूक लागतं बरं झालंय सगळं म्हणजे आता जी मी काढली आहे की कलर बॅकग्राऊंड साजेचं सा, वरती दगडांचं सा थीम आणि त्याच्यात कुठे कार्विंग नाही त्याच्यात कुठे बाकीच जास्त मटेरियल नाही स्टोन्स सोडून तर तसं तरी माझ्यापर्यंत अजून आलेलं नाही पण इंटरनेटवर अशा बऱ्याचशा कलाकृती आहेत स्टोन आर्ट किंवा पेबल आर्ट म्हणून जे फॉरेन्स मध्ये वगैरे बनवतात तशा बऱ्याच कलाकृती घडवल्या जातात पण माझ्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये तसं नाहीये आणि ह्याच्यात कॉम्पिटिशन होऊच शकत नाही कॉन्फिडन्स ह्याच्यात होऊ शकत नाही ते ह्याच्यासाठी की माझंच माझ्याशी कॉम्पिटिशन होऊ शकत नाही मी उसे? एक पीस बनवते आणि दुसरा पीस बनवते थीम जरी माझी सेम असली तरी दोन्ही सेपरेट आहेत दोन्ही युनिक आहे त्याच्यामुळे कॉम्पिटिशनच नाही कोणी येऊच नाही शकत नाही मी आता दगड फोडत आहे बरं मला सांग की आता आय टी केलं तू आणि खूप कलाक्षेत्र फार वेगळं आहे तर तुझ्या शिक्षणाचा या क्षेत्राला फायदा झालाय का किंवा त्याचा समन्वय साधता आलाय का तुला आता ह्याच्यामध्ये कसं आहे आपल्याला मार्केटिंग रिलेटेड जर विचार करायचा झाला तर बऱ्याच गोष्टी येतात म्हणजे वेबसाईट बनवणं म्हणा किंवा व्हिडिओज एडिटिंग किंवा आपले पॅम्पलेट्स बनवायचे बन असतील सोशल मीडियावर मार्केटिंग करायचं असेल तर याच्यात आय टी क्षेत्राचा बऱ्यापैकी उपयोग होतो म्हणजे आता मला दुसऱ्याकडे कोणाला जायची गरज नाही की मला अरे वेबसाईट बनवून दे किंवा मला एखादं पॅम्पलेट बनवायचं आहे ग्राफिक्स रिलेटेड माझं काय तो मी स्वतः तयार करते म्हणजे इव्हन मी माझं कुठले एक्झिबिशन असेल त्याचे पॅम्पलेट्स म्हणा त्याचे व्हिडिओज म्हणा किंवा एक्झिबिशन झाल्यावर त्याचे काय पॅम्पलेट्स किंवा व्हिडिओज असतील ते माझं व्हिजिटिंग कार्ड माझे सिग्नेचर सगळं टोटली सेल्फ मेड आहे मला पण करून द्या मला गरज <laughs> आहे मी माझा जरा पी करून घेतला असो ऋतिका तुला खूप खूप असं यश मिळव आणि प्रतिस्पर्धे तयारच होणार नाही घ्यायचं ना, नारळ फोन टाकलं फक्त मला सांग की आता या मंचावरून तुला कसं वाटलं आमच्या बियॉन्ड थॉटच्या खूपच सुंदर कल्पना ही खूप चांगली आहे की नवोदित कलाकारांना आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो सह्याद्री सारख्या चॅनलला प्लॅटफॉर्म मिळणं खूप मोठं नशीब आहे आणि खूप कमी पिरियडमध्ये मध्ये दोन हजार अठरा ते आता बावीस एवढ्या कमी पिरियड मध्ये थँक्यू सो मच यासाठी आम्ही धन्यवाद मानतो की आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि काय कोकणचा झेंडू आता फार म्हणजे आता वेळ झाली आहे तुमचाही निरोप घ्यायची आजच्या पुरता तुमचा निरोप घेत असलो तरी पुन्हा भेटणार आहोत एखाद्या नवीन कलाकारासोबत का जर तुमच्या माहितीत कोणी एखादा अवल्या कलाकार असेल तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा आणि त्यासाठी आमचा पत्ता तुम्हाला माहिती आहे ना नसेल तर पाहून घ्या आणि आमचा ईमेल आयडी आहे बियॉन्ड थॉट्स टू थाउजंड ट्वेंटी वन द रेट जीमेल डॉट कॉम आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन थ्री सेवन फाय टू टू फोर फाय आणि त्याचबरोबर आमचं सोशल मीडियावर अकाउंट पण आहेत जे आपण स्क्रीनवर बघू शकता जर काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम बघायला विसरला असेल तर काळजी करू नका आमच्या दूरदर्शन सह्याद्रीचं युट्यूब चॅनल आहे त्यावर जा हा कार्यक्रम बघा आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडे फक्त आपल्या डीडी सह्याद्रीवर